अस्वस्थ आहेत आणि मी मगास सांगितलं की जर उद्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या सरकारला बहुमत सिद्ध करायची वेळ आली 164 ते 184 होतील. त्यांचा पक्ष रोज फुटतो आहे, त्यांचे कार्यकर्ते डायसवरनं रोज निघून जातात आहे. एक दिवस अशी परिस्थिती येईल उद्धव ठाकरेजीच्या पक्षामध्ये की चार लोक फक्त डायसवर दिसतील, चार लोकांच्या डायसवर दिसणार नाही, ही स्थिती येणार आहे. त्या स्थितीला घाबरून आपले लोक राहिलेले पळून जाऊ नये म्हणून सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे, सरकार पडणार आहे. हे सरकार मजबूत आहे, देवेंद्रजी एकनाथजी नेते आहेत, मोदीजीच्या नेतृत्वात सरकार आहे. आणि आता स्वप्नात सुद्धा 4:15 यांनी विचार करू नये, सरकार पडणार आहे. आणि त्यांना स्वप्नात जर येत असेल तर मग ते स्वप्न आणि तेवढ्यापुरतं ते त्यांना वाटत असेल की आपलं सरकार आलं आहे ते स्वप्नात असेल. ऍक्च्युली असं काही अस्तित्व असं होणार नाही आहे, उलट सरकार मजबूत होणार आहे. नाही, शुभांगी पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्या मागच्या एक वर्षापूर्वी प्रवेश घेतला आहे पक्षामध्ये. धनराज बिस्पुत हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शेवटी जोपर्यंत पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड, राज्य पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या दोन्ही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारीचा पाठिंबा देणे किंवा उमेदवारी देणे हा निर्णय होत नाही. खरं तर ऑफिशियल कुणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे हे कार्यकर्ते पक्षाचे आहेत, पण ही निवडणूक लढाची आहे का, या निवडणुकीत लढण्याकरता काय काय तयारी केली याकरताच पार्लमेंटरी बोर्डाकडे कुणी आलं नाही. आणि त्यामुळं निश्चितपणे ही अपक्षाची लढाई आहे. आता भारतीय जनता पार्टीने कुणाला पाठिंबा द्यावा याकरता आतापर्यंत तरी पाठिंब्याकरता आमच्याकडे कुणीही नाही आहे. एक तर आपल्याला सांगतो की मोदीजींच्या कार्यक्रमाकरता पुन्हा लोकांना जमा करणे हे जरा वाक्य कमी केलं पाहिजे. जमा करण्याची गरज नाही, कुणाला आणण्याची गरज नाही आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जनतेला वाटतं की मोदीजींना ऐकलं पाहिजे. मोदीजींचं काय म्हणणं आहे जरा मुंबईत जर मोदीजी येत आहे तर माझा अंदाज आहे की कुणाला आणण्याची गरज पडणार नाही. मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईच्या विकासात सहभागी होतील, कारण मोदीजी ही काही राजकीय सभा घ्यायला येत नाही आहे. मोदीजी येत आहे डेव्हलपमेंट करता, मोदीजी येत आहे एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वातल्या सरकारला मदत करण्याकरता. केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. आणि मुंबईसारख्या शहराचं जर आपण स्वप्न बघतो, मुंबई हे जगातलं सर्वात सुंदर शहर केलं पाहिजे, देशातलं सर्वात चांगलं शहर केलं पाहिजे, तर केंद्रातलं जोपर्यंत सपोर्ट राहत नाही तोपर्यंत होणार नाही. माननीय देवेंद्रजी एकनाथजी यांच्या निमंत्रणानं मोदीजी येत आहे याचा अर्थ काय आहे? जसं नागपूरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 75,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले, मुंबईच्या कार्यक्रमातून किती महाराष्ट्राचं भलं होईल, मुंबईचं किती भलं होईल याकरता नेतृत्वाला आणि केंद्र सरकारचे मुखिया आमचे येत आहे. त्यामुळं हा विचार करू आपण राजकीय विचार न करता. आमच्या मुंबईला काय मिळेल, आमची मुंबई कशी समोर जाईल, आज मुंबईचं डेव्हलपमेंट मागच्या 2.5 वर्षात जे थांबलं ते पुढं कसं जाईल, मागच्या 2.5 वर्षाचे कामं आणि या 2.5 वर्षाचे कामं दोन्ही मिळून हा मुंबई शहर कसा चांगला होईल याकरता विचार केला पाहिजे. तर मुंबईचे आशिष शेजारजी आमचे नेते आहेत, आशिष शेजारजी या ठिकाणी या सभेचं संचालन करतायत. आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी ज्या पद्धतीनं योजना तयार केली असेल आशिष शेजारजी सांगू शकतील की आपल्याला किती लोक अपेक्षित आहे. पण मोदीजी येत आहे तर मोदीजीच येत आहे, आणि त्यामुळे मोदीजी येत आहे तर मग जनसमुदाय असणारच आहे. मोदीजी कधी बिना जनसमुदायाने जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हीच त्याचा अंदाज घ्यावा किती लोक येतील. सर, बिजभूषण पांडे असं म्हणत आहेत की बिजभूषण यांनी कधीतरी राज ठाकरेंना विरोध केला होता अयोध्येला, आता ते म्हणतात राज ठाकरे जर आले अयोध्येला त्यांचं समर्थनही करू आणि मुंबई महापालिकेत जर मला बोलवण्यात आलं प्रचारासाठी तर प्रचारासाठी पण नाही काय त्याला त्यात काय नवीन आहे. प्रचाराकरता आले तर कोण त्यांच्याकरता काय कोणाचा विरोध होणार आहे. प्रचारामध्ये या देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कुठेही जाण्याकरता काही मनाई नाही. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे राज्यामध्ये जाण्याचा. आपण तमिळनाडूमध्ये जाऊ शकतो, आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये जाऊ शकतो, उत्तर प्रदेशचे लोक इकडे येऊ शकतात. त्यामुळं कुणालाही कुठेही प्रचाराला कोणीही मनाई करू शकत नाही आणि कोणी विरोधही करू शकत नाही. विरोध केला तर तो पॉलिटिकल असतो हे लोकांना माहित आहे. नाही मला वाटतं पंकजा ताई माझ्याशी रोज बोलतात, मी परवाही बोललो.
मराठवाड्याचा आपला पदवीधरचा फॉर्म भरण्याकरता मी त्यांना आमचं बोलणं झालं. त्याची प्रकृती परवा चांगली नव्हती. मी स्वतः फोन केला त्यांना. कधी कधी व्यक्तिगत अडचणी येतात. कधी कधी त्यांना आता मला कळलं की प्रकृती काही चांगलं नाही. मी आज नाही बोललो त्यांच्याशी, आज बोलेल. बट एखाद्या कार्यक्रमाला कोणी नेता असणार. आज कधी कधी नागपुरात माननीय देवेंद्रजी जातात, मी नसतो. कधी 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 नितीनजी असतात, मी नसतो. कधी कधी त्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांची व्यस्तताही वेगवेगळी असतं. आणि पंकजाताईचे काही वेगळे कार्यक्रम, त्यांच्या मला माहित नाही आज काय कार्यक्रम आहे. पण देवेंद्रजी कधी कधी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून गेले तर आज एखादा आमदार त्या ठिकाणी नाही यायचा, त्या आमदारांनी दांडी मारली असं काय का. पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सचिव आहेत, मध्य प्रदेशचा इन्चार्ज आहे. त्यामुळे मला वाटतं की याचा अर्थ मीडियाने खूप काढू नये. नेहमी पंकजाताईबद्दल आपण जो विषय करता तो वेगवेगळ्या कारणांनी करता. आता त्यांचे कार्यक्रम, त्याही नेते आहेत, त्यांचे कार्यक्रम आहेत, त्यांनी आपला शेड्यूल तयार केला महिन्याभराचा. सर प्रश्न असा आहे त्यामध्ये की अनेकदा जे आहे ना विरोधी पक्षातले किंवा छापे गटातून असं म्हटलं जातं नेत्यांकडून की पंकजाताईंना ऑफर आहे आमच्या पक्षात यायला, ही नाराजी बघूनच कदाचित सांगितलं जातं. अहो पंकजाताईच्या रक्तात रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. हो त्या कधीच जाऊ शकत नाही. कुणी सांगितल्या कपोल कल्पित बातम्या? त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही म्हणून या फूस सोडतात ते लोक. त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे. त्यांच्याकडले लोक फुटतात आहे. त्यांच्याकडल्या लोकांचा कलाचा भारतीय जनता पार्टीकडे झाला आहे. पंकजाताईबद्दल त्यांनी कपोल कल्पित बातम्या करू नये. पंकजाताईच्या रक्तारक्तात भाजप आहे. पंकजाताईच्या वागण्या बोलण्यात भाजप आहे. पंकजाताईच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये भाजप आहे. आणि त्यामुळं कोणीही पंकजाताईला फूस लावू शकत नाही. एवढ्या त्या प्रगल्भ नेते आहेत आणि त्या आमच्या नेत्या आहेत, राष्ट्रीय राजकारणामध्ये आहेत. आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांच्यावर आहे. लहान छोट्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आदर्श नाही आहे. स्वर्गीय गोपीनाथजीचा ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोपीनाथजींनी महाराष्ट्र आणि देशाकरता दिला आहे. त्यामुळं हा यानंतर कोणी विचार करू नये पंकजाताईबद्दल.